नमस्कार, मी निलेश मरगज स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर. आज माझ्यासोबत आहे सिद्धेश आणि सुमित. तर आज आम्ही जाणार आहोत चिंचा काढायला. लहानपणी घरातल्यांची नजर चुकवून चिंचा काढायला जाण्यात मजा असायची, आणि ती मजा अधिक असायची जेव्हा दुसऱ्यांच्या चिंचा काढायला जायचो. तर आज देखील आम्ही बालपण अनुभवणार आहोत, आणि आता आम्ही जाणार आहोत चिंचा काढायला. आता मी जात आहोत, आणि मी घेतली आहे बेचकी पण घेतली आहे चिंच पाडायला. तर आता आम्ही आलो आहोत जवळ, आणि चिंचेच्या झाडापर्यंत जाण्यासाठी नदी ओलांडावी लागणार आहे आम्हाला. आता आम्ही नदीमध्ये आलो आहोत. नदीचं पाणी कमी झालंय, त्यामुळे जाण्यासाठी आम्हाला काही अडथळा होणार नाही. बघू आता. तर आता आम्ही नदी पार करून आलो आहोत, आणि आता आमच्या समोर आहे चिंचेचे झाड. तर या चिंचेचे आता आम्ही चिंचा काढणार आहोत. इकडे आम्ही संध्याकाळचे किंवा सकाळचे यायचो ना चिंचा पाडायला, तेव्हा ससा वगैरे दिसायचा आम्हाला. आता कावळा दिसला फक्त. चिंचे झाडावर आधी चिंच आहेत काय बघूया. असत नाळेवरती. चिंचा काढायला यायचं कारण म्हणजे ही बेचकी आज सकाळी भेटली, आणि म्हटलं जाऊन येऊया चिंचा आहेत की बघूया. लहानपणीची एक आठवण भेटली, तर पुन्हा एकदा बालपण अनुभवूया. बघा या डेरीला भरपूर चिंचा धरल्या आहेत, मोठमोठी कांगल्या आहेत ती बघूया पडतात का. बघ काहीतरी पडलं रे. पहिल्या नेमामध्ये एक चिंच भेटली. पडली नाही बसला. तुम्ही ट्राय कर बघूया. अरे मला नाही ना बघ. अरे नाही ना, पहिला ट्राय करतो कसं येईल मला. आधी बेचकी काढत नाही. घट्ट धर हातात, घट्ट धर. पाचवी टू पाचवी टू. आणि जोरात ओढ आणि नेम लावून घे. पडली. पडला पडला. हा गाईज मला काय नाही जाय बेचकी. आहे का पडले का काय. सुमितने पाडलंय. अरे आता तर दगड गेलत नाही माझ्या परत. तसं आता चल आता तू काढ यार. लय कॅमेरा हे गेला. बरोबर. आता आपले फोटोग्राफर सिद्धू ट्राय करणार आहेत. पाडा एक तरी पाड. सही सही सही. बघूया आता बेस्ट केला. बरोबर घेतलं. सिद्धूने नेम लावलाय शेवटी. हा बघा. तर आता मी बेस्कीने हे बघा एवढ्या चिंचा काढल्या.
आता खाणार आम्ही. आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या सबस्क्राईब करा.